तर अशा याच्यामध्ये माझं कौटुंबिक जे जीवन होतं हे खूप हालाकेचं झालं तरी मी घरच्यांच्या विरोधात जाऊन निर्णय घेतला घेतला तर घेतला घरच्यांनीही सगळ्यांनी मला सपोर्ट बंद केला सगळेजण कोण तुंबणं मारत होतं काय याने आधी जे काय चांगलं करत होतं शॉप सोडून दिलं आता बायकोच्या नादी लागला आहे मुंबईला गेलाय घरातच बसतोय अभ्यास करतोय काय करतो आहे काय माहीत नाही बायकोच्या जीवावर हा बसून आज आजच्या कधी कधी डोळ्यात ना पाण्याचं का तर अरे आपण आज एवढं सगळं करतो आहे उद्या जर हे सक्सेस जर नाही झालं तर त्यावेळेस माझी वाईफ मला एकच वाक्य म्हणायची आपण कोणाचं वाईट केलेलं नाही आपलंही वाईट होणार नाही कोणीतरी आपल्या हातातलं नेईल पण आपल्या कर्मातलं कोणी नेणार नाही ना प्रत्येक ठिकाणी तुम्ही व्यक्त होऊ नका सिद्धही होऊ नका तुमचं कार्य असं करा की तुम्हाला परत नंतर ना बोलायची गरज पडत नाही आय म्हणून ज्यावेळेस माझी वाईफ लातूरला आली लातूरला आल्यानंतर माझी त्यावेळेस मुलगी पाच वर्षाची झाली होती आता ह्या सर्व ह्याच्यामध्ये माझी मुलगी माझी बायको आणि मी आमतिकांचीही फरफट होत होती का तर मी या व्यवसायाच्या दृष्टीने पुण्याला राहायचो वाईफ मुंबईला राहायची आणि मुलीची सांभाळायला सोय नाही म्हणून मुलगी सासरवाडीला राहायची सासूबाईकडे तर अशा याच्यामध्ये माझं कौटुंबिक जे जीवन होतं हे खूप हालाकेचं चालतं पैसा सर्वस्व नाही हीही गोष्ट कळायला काही काहींना आयुष्य जातं काही काहींना लवकर कळते तर मला ती थोडीशी लवकर कळली असंही असेल ज्यावेळेस माझ्या वाईफची ट्रान्सफर लातूरला झाली त्यावेळेस माझी वाईफ आणि मुलगी दोन्ही इकडे आल्या मी पुणे लातूर माझा प्रवास चालू झाला एक वेळेस एक दोन महिने गेले तीन महिने गेले अरे म्हटलं काय जीवन जगतोय आपण तेच जे आधीचे दिवस होते तेच एक वेळेस माझी मुलगी मला जवळ घेऊन म्हटली पाच वर्षाची मुलगी मुल मुल छोटीशी तिच्याकडनं आपण काय अपेक्षा करणार आहे ती, ती मला म्हटली बाबा आई आणि तू आणि मी आपण तिघं जण एकत्र कधी राहणार मला तू तू आणलेली खेळणी नको तू तु, तुझा तु पैसा नको काही नको मला फक्त तू आई आणि आपण तिघं एकत्र पाहिजे मागून मागून मुलीने काय गोष्ट मागितली माझ्याकडं फक्त माझा वेळ अक्षरशः मित्रांनो त्यावेळेस डोळ्यात पाणी आलं त्यावेळेस एकच विचार के केला आपण जे काय कमवतो हो आहे त्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट आपल्याला आपली फॅमिली आहे आपण मुलांना पैसे देण्यापेक्षा किंवा दुसऱ्या काही गोष्टी देण्यापेक्षा तुम्ही तुमच्या मुलांना वेळ द्या शंभर टक्के तुमची मुलं चांगले करतील मग ठरवलं की मक, आता पुण्यावरनं लातूरला शिफ्ट व्हायचं लातूरला शिफ्ट होणं ही माझ्यासाठी काही खूप छोटी गोष्ट नव्हती का पुण्यामध्ये बऱ्यापैकी आमचा व्यवसाय चांगल्या प्रकारे चालू होता घरच्यांना मी हा निर्णय सांगितला तो माझ्या भावालाही पटणारा नव्हता आणि माझ्या घरच्यांनाही पटणार नव्हता आणि कोणालाच पटणार नव्हता का तर तो व्यवसाय सोडून ह्या व्यवसायात जाऊन तू पुणे मुंबईसारखं ठिकाण सोडून मराठवाड्यासारख्या ठिकाणी तू लातूरला जाऊन करणार काय तरी मी घरच्यांच्या विरोधात जाऊन निर्णय घेतला घेतला तर घेतला घरच्यांनीही सगळ्यांनी मला सपोर्ट बंद केला म्हणजे त्याच्यात त्यांची वाईट भावना अशातला उद्देश नाही का तर पुण्याला तुम्ही राहून व्यवस्थित करावं त्यांच्या मागचा सरळ साधा हेतू तोच होता की लातूरसारख्या ठिकाणी जाऊन तू करणार काय तर ही मी जिद्द सोडली नाही की मला फक्त माझ्यापुढे एकच दिसत होतं माझी मुलगी आणि मी नमस्कार मित्रांनो मी सुहास गीताराम गावडे राहणार टाकल्याची तालुका शिरूर जिल्हा पुणे मी स्वतः मेकॅनिकल इंजिनियर आहे तो आमच्या गावातला किंवा आमच्या कुटुंबातला पहिला व्यक्ती म्हटलं तरी चालेल जो मी पुण्याला शिक्षणासाठी गेलेलो अनेक मेकॅनिकल इंजिनियरसुद्धा आमच्या वाडीमधला तामखरवाडी ही आमची वाडी छोटीशी वाडी आहे सहाशे सातशे लोकसंख्या असलेली वाडी त्याच्यामधला पहिला मेकॅनिकल इंजिनियर मी म्हटलं तरी चालेल आमच्या कुटुंबातला शिक्षणासाठी पुण्याला गेलेला मुलगा प्रथम मुलगा मी आहे आणि जेव्हा मी इंजिनिअरिंगला फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलं म्हणजे माझ्या बा अकरावी बारावीच्या सायन्स जोपर्यंत कंप्लीट होत होत नव्हतं तोपर्यंतसुद्धा मी इंजिनिअरिंग काय असतं हे सुद्धा मला माहीत नव्हतं मित्र म्हणायचे की इंजिनिअरिंगला बारावीनंतर ॲडमिशन घेतलं जातं बारावी सायन्स झालं त्याच्यानंतर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं फक्त मित्रांनी ॲडमिशन घेतलं म्हणून मी ॲडमिशन घेतलं बारावीनंतर आम्ही जेव्हा आयसुनी कॉलेजला माझं इंजिनिअरिंगला ॲडमिशन झालं ॲडमिशन झाल्यानंतर फर्स्ट इयरलाच माझे नऊ सब्जेक्ट राहिले का तर अभ्यासाची पद्धतच माहीत नाही की इंजिनिअरिंगला आल्यानंतर कुठल्या प्रकारे कसा अभ्यास केला जातो इंजिनिअरिंगला मी फर्स्ट इयरलाच डाऊन झालो डाऊन झाल्यानंतर ही घरी सांगण्याचं धाडस नाही झालं का तर तो कुठल्या तोंडाने घरी सांगायचं की मी तुम्ही एवढ्या कष्टाने आज माझे आईवडील शेतकरी त्यावेळेस आजही शेतकरी आहेत म्हणजे अजूनही काय आमच्या घरामध्ये आम्ही व्यावसायिक जरी झालो असेल तरी माझे आई वडील अजूनही शेतीच करतात तर शेत त्यांनी काबड कष्ट करून कसेतरी आम्हाला पैसे उभे करून इंजिनिअरिंगला मला ॲडमिशन घेऊन दिलेलं आणि त्याच वेळेस जर फर्स्ट इयरला मी डाऊन झालो हेही कुठल्या तोंडाने मला सांगणं योग्य नव्हतं ठीक आहे डाऊन झाल्यानंतर त्याच वेळेस ठरवलं की आपलं कुठंतरी चुकतं आहे आपण कुठं ना कुठंतरी स्वतःला बदललं पाहिजे अभ्यासाची पद्धत बदलली पाहिजे काही ना काहीतरी कुठं ना कुठंतरी चुकतं आहे त्या दिवशी अजूनही आठवतोय ज्या वेळेस रिझल्ट लागल्यानंतर माझे सर्व मित्र मित्रपरिवार हा खुश होता का कोणी पास झालतं कोणाचे एखाद्या एखादा ब्लॅक बॅकलॉग राहिला असेल पण मी टोटल नऊच्या नऊ सब्जेक्ट माझे राहिलेले होते त्याच्यानंतर वागेश्वर मंदिरामध्ये जाऊन बसलो एक तास स्वतःच तास जाऊन बसलो पूर्ण विचार केला आपण काय केलं पाहिजे खरंच आपण इंजिनिअरिंगच्या लायकीचे आहोत की नाही आपण ह्या इंजिनिअरिंगला न्याय देऊ शकत आहे की नाही नाही तर मग आताच विषय सोडून दुसरा काहीतरी बघायला त्या दिवशी निर्णय घेतला इंजिनिअरिंगला सेकंड इयरपासून तर लास्ट इयरपर्यंत थ्रू आऊट पास आउट झालो ज्यावेळेस आम्ही थर्ड इयरला होतो त्यावेळेस मला प्रमोद वरेकर नावाचा माझा मित्र भेटला आम्ही दोघं तिघजण रूम नंबर तीस अजूनही आठवतो सातव हाईट्समध्ये आम्ही त्यावेळेस राहिला होतो इंजिनिअरिंगला दुपारी कॉलेज संपल्यानंतर काहीही काम नसायचं मस्त दुपारी आम्ही बाल्कनीमध्ये बसायचो त्यावेळेस सगळ्यांचं वेगवेगळं चालायचं की आज आम्ही फोर्थ इयर पासआउट झाल्यानंतर कोण मी ह्या ठिकाणी जॉब करेल कोण म्हणायचं माझे असे चा प्रयत्न चालू आहे कोण म्हणायचं मी नंतर फॉरेनला शिकायला जाणार आणि आम्ही दोघं तिघंच नाही आपल्याला व्यवसाय करायचा आहे व्यवसाय काय करायचा हेही माहीत नाही आम्ही काहीही कुठलाही मागचा विचार न करता कॉलेजला आलेली फी गुपचूप घरच्यांना न सांगता आम्ही तिघांनीही ती आमच्या व्यवसायासाठी लावली एक्सलन्स इंजिनिअरिंग नावाचा मी वर्कशॉप चालू केलं त्याच्यामध्ये एक लेथ मशीन घेतली एक ड्रिलिंग मशीन घेतली म्हणता म्हणता एक वर्ष दोन वर्ष निघून गेले आणि जो व्यवसाय आम्ही दोघा तिघांनी एक दोन वर्करवर चालू केला होता तो वर्षा एक दोन वर्षानंतर कमीत कमी त्या वर्कशॉपमध्ये वीस पंचवीस लोकं काम करू लागले अशा नंतर ज्या आमची इंजिनिअरिंग कंप्लीट झाली आमच्याकडं बऱ्यापैकी एक्सलन्स इंजिनिअरिंगचा चांगला अनुभव होता आणि तीच जे वर्कशॉप छोटंसं चालू केलं तर त्याचं कंपनीमध्ये रूपांतर व्हायला सुरुवात झाली होती अशातच माझा लग्नाचा पुढं विचार चालू झाला आणि लग्नाचा विचार त्याच्या आधी पाठीमागे जातो म्हणजे नलिनी सुहास गावडे जी माझी बायको आत्ता असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर म्हणून जी आहे ती माझी एक अकरावीला खूप चांगली मैत्रीण होती त्याच्यानंतर त्याचंच रूपांतर आमचं नंतर ना लग्नामध्ये झालं तर तिच्याबद्दल सांगायचं जर झालं तर तीही खूप सामान्य कुटुंबातून आलेली मुलगी तीही जिद्दी तेवढीच होती की बाबा स्वतःचं काहीतरी असते तो तिलाही करायचं होतं बा ज्या दिवशी ज्या वेळेस तिचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं वयाच्या एकविसाव्या वर्षी तिची पी एस आय म्हणून सिलेक्शन झालं सहा महिन्याच्या अभ्यासावरती तिने ही पोस्ट काढलेली तिचंही दोन हजार बारा साली दो पी एस आयमध्ये सिलेक्शन झालं नाशिकला ट्रेनिंगला गेले ट्रेनिंगवरून आल्यानंतर आम्हा दोघांचा विचार चालला होता लग्न करण्याचा लग्न करण्यासाठी मग ते तिचं पोस्टिंग मुंबईला झालं मुंबईला झाल्यामुळं मलाही तिच्यासाठी मुंबईला शिफ्ट व्हावं लागलं म्हणून मी एक्सलन्स इंजिनिअरिंग जे आम्ही मित्रांनी स्वप्न मिळून पाहिलं होतं त्यात मी मित्रांना म्हटलं सॉरी मला फॅमिलीसाठी शिफ्ट होई ला, लागत आहे तर तुम्ही वर्कशॉप कंटिन्यू करा मित्रांनीही मला कुठलाही दुजा भाव न करता ठीक आहे मित्रा आपण हे जे स्वप्न पाहिलेलं आहे आम्ही पुढं कंटिन्यू नेतो तू तु तुझ्या फॅमिलीला प्रायोरिटी दे मी फॅमिलीसाठी मुंबईला गेलो मुंबईला गेल्यानंतर आता उपजीविकेचं साधन काय आता तर घरी पैसे मागू शकत नाही का तर इंजिनिअरिंग झाल्यानंतर एक दोन वर्ष जव्हा आपण घरचे कुठपर्यंत मदत करू शकतात आपल्याला जास्तीत जास्त इंजिनिअरिंगपर्यंत त्याच्यानंतर एक जॉब जॉब लागेपर्यंत एखाद्या दोन महिने त्याच्यानंतर आपणही घरच्यांकडे पैसे मागितले नाही पाहिजे का स्वतःच्या पायावर आपणही उभं राहिलो पाहिजे त्यावेळेस मग मुंबईला गेल्यानंतर आम्ही नवरा बायको दोघांनीही मिळून विचार घेतला की आपण काय केलं पाहिजे बायको ॲज अ पी एस आय म्हणून जॉईन होती त्यावेळेस मीही निर्णय घेतला चला आपणही आर टी ओचं प्रिपरेशन चालू करू म्हणून मी त्यावेळेस मेकॅनिकल इंजिनिअरिंग माझं झालं होतं म्हणून आर टी ओची एक्झाम देण्याचा एक्झाम देण्यासाठी प्रयत्न चालू केला पण आमचं बॅडलक म्हणा किंवा योगायोग म्हणा किंवा काहीही म्हणा दोन वर्ष एक्झामच आली नाही प्रयत्न केले दोन वर्षानंतर एक्झाम आली एक्झाम आल्यानंतर प्री पास झालो मेन्सला लोकं बोलत असेल एक मार्काने गेला माझं दोन मार्काने हुकलं माझं तसं काहीही झालं नाही माझं कंप्लीट चौऱ्याऐंशी मार्काने सिलेक्शन गेलं त्यावेळेस विचार केला अरे चौऱ्याऐंशी मार्काने जर आपलं सिलेक्शन जात असेल तर आपण ह्या एक्झामसाठी नाही आपण जॉबसाठीच बनलेलो नाही त्याच वेळेस ठरवलं आपण आपला व्यवसाय जे आपण ज्याच्यामध्ये आपलं प्रावीण्य आहे त्याच याच्यामध्ये आपण केलं पाहिजे ज्यावेळेस मी एम पी सीचा अभ्यास करत होतो त्यावेळेस आमचे नातेवाईक असेल भरपूर लोकं असतील सगळेजण कोण टोमणं मारत होतं काय याने आधी जे काय चांगलं करत होतं शॉप सोडून दिलं आता बायकोच्या नादी लागला आहे मुंबईला गेला आहे घरातच बसतोय अभ्यास करतो आहे काय करतो आहे काय माहीत नाही बायकोच्या जीवावर हा बसून खाईल लिटरली आणि आम्ही त्या मी त्या गोष्टीकडे काना करायचो माझी बायको माझ्या त्यावेळेसही पाठीशी होती आत्ताही आहे आणि पुढेही असेल त्यावेळेस ती मला एकच वाक्य म्हणायची आजची परिस्थिती वाईट आहे येणारा काळ तुझा वाईट नसेल त्याच्यामुळे तू कोणालाही बोलून उत्तर देऊ नको तू घडून उत्तर दे बोलून काय होतं आपल्याला कधीही कोणी येतो त्याचं काही कारण नसतं काय नसतो येतो बोलतो जातो आपण डिस्टर्ब होतो पण आपण प्रत्येकाला उत्तर बस आपन, देत बसायचं नाही आपण आपल्या कार्यातनं त्यात उत्तर द्यायचं आपण प्रत्येक वेळेस सक्सेस रेशो काय असतं आपलं आपण एखादा बोलला त्याला काय बोलतो नाही नाही असं नाही तसं नाही प्रत्येक ठिकाणी तुम्ही व्यक्त होऊ नका सिद्धही होऊ नका तुमचं कार्य असं करा की तुम्हाला परत नंतरनं बोलायची गरज पडत नाही त्याच्यानंतर माझं सिलेक्शनही झालेलं नव्हतं आता काय करायचं पुढचा मार्ग त्यावेळेस माझा मेवना ए पी आय शंकरदायगोडे तो जो तिचा भाऊ तोही माझा चांगला मित्र त्या दोघांनी मला त्यावेळेस बसून एक गोष्ट समजून सांगितली की गव्हर्मेंट जॉब किंवा कुठलाही जॉब कोण करतं ज्यांची घरची परिस्थिती खरंच हलाकीची आहे ते जॉबसाठी प्रयत्न करतात तुझी घरची परिस्थिती खूप चांगली आहे तू जॉबसाठी प्रयत्न न करता स्वतःचा काही व्यवसाय कर पण आज एक दोन तीन वर्ष काळ उलटून गेला होता इंजिनिअरिंगनंतर आता घरच्यांकडनं पैसेही मागू शकत नव्हतो कुठला व्यवसाय चालू करण्यासाठी म्हणून मी गावी जाऊन शेती करण्याचा निर्णय घेतला एक वर्ष गावी गेलो ब्रोकलीची शेती केली चला आधुनिक शेतीकडे वळण्याचा प्रयत्न केला पण बाजारभाव म्हणा ह्या कुठल्या गोष्टी म्हणा त्याच्यामुळं मार्केट आम्हाला व्यवस्थित न लागल्यामुळं मला त्याच्यातही अपयश आलं म्हणजे कुठलीही गोष्ट तुम्हाला एका रात्री मिळत नाही तुम्ही चढ उतार आयुष्यात चालू राहतात माझाही तोच प्रवास होता त्याच्यातही मला अपयश आलं नंतरनं परत परत बायकोला भेटलो अगं काय करायचं याच्यावर विचारविनिमय परत आमचा झाला म्हटली तू आता पुण्याला परत मग म्हटलं माझ्या भावाचा त्यावेळेस पुण्याला बिल्डिंग मटेरियलचा सप्लाय सप्लायचा व्यवसाय होता तो आजही क वर्किंगमध्ये चालू आहे मी भावाला जाऊन जॉईन करण्याचा प्रयत्न केला भावाला जॉईन झाल्यानंतर अजूनही आठवतं भावाचा त्यावेळेस मंथली साधारणतः एक वीस पंचवीस लाखाचा सेल होत असेल स्वतःला मी तीन महिन्यामध्ये असं घडवलं की तो सेल मी कमीत कमी मंथली पावणे दोन ते दोन कोटीपर्यंत नेला का तो स्वतःच्या कॉन्टॅक्ट्सवरती म्हणा किंवा अनुभव म्हणा कारण एम पी एस सी माझ्याकडे एम पी एस सीचा एक अनुभव होता प्रत्येक वेळेस लोक म्हणतो अरे काय केलं मुलांनी इंजिनिअरिंग केलं वाया गेला अरे इंजिनिअरिंग तर तुम्हाला पेशन्स शिकवते त्याच्याही पुढे जाऊन एम पी एस सी एम पी एस सीमधनं कोण म्हणतात एखादा अपयशी जर मुलगा एम पी एस सी झाला तर आपण त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो कुठलाही दृष्टिकोन बदलून बदलण्याचं कारण नाही कारण त्याच्यामध्ये एवढे गट चालले असतात अपयश पचवणे हीच तर जगातली सगळ्यात मोठी गोष्ट तो शिकलेला असतो मी तीच गोष्ट शिकलो होतो गेलो व्यवसायामध्ये उतरलो तीन महिन्यामध्ये बऱ्यापैकी सक्सेस मिळवलं आणि येणाऱ्या पुढच्या दोन ते तीन वर्षामध्ये आम्ही आमचे जो व्यवसाय होता बिल्डिंग मटेरियल सप्लायचा तो अशा लेवलला नेऊन ठेवला होता की नंतर ना आम्हाला पाठीमागं वळून पाहण्याची गरज नव्हती त्याच्यानंतर माझी वाईफ तिचं प्रमोशन मुंबईवरून लातूरला ॲज अ ए पी आय म्हणून झालं लातूरला आल्यानंतर विचार केला की लातूरमध्ये काय करू शकतो सगळ्या गोष्टींचा एक पंधरा वीस दिवस सर्वे केला त्याच्यानंतर ठरवू की लातूरला आपण एक चांगल्या प्रकारचं रेस्टॉरंट चालू करू शकतो एक फॅमिली रेस्टॉरंट लातूरमध्ये फॅमिली रेस्टॉरंट बऱ्यापैकी खूप कमी आहेत नाही अशातला नाही आहेत पण एक फॅमिली रेस्टॉरंट चांगलं नॉनव्हेजचं चा फॅमिली रेस्टॉरंट मला करायचं निर्णय घेतला का तर मला लहानपणापासून चिकन मटन बनवण्याची खूप आवड होते आणि इथे आल्यानंतर माझा मित्रपरिवार किंवा आमचा जो काही फ्रेंड सर्कल असेल कधी पार्टीचं वगैरे नियोजन जर झालं तर मी स्वतः बनवत होतो त्यावेळेस प्रत्येक मित्राची एकच कमेंट असायची अरे तू खूप छान बनवतो तू हॉटेल का टाकत नाही मग त्यावेळेस म्हटलं अरे प्रत्येकजण म्हणतो तर चला आपण हॉटेल लाईन तर आजमावून बघू मग हॉटेल चालू करायचा निर्णय घेतला आणि हाच ह्या नवीन ठिकाणी आल्यानंतर मला एक कोळगे कुटुंब भेटलं जे रिटायर्ड पी डब्ल्यू डी ऑफिसर त्यांच्या घरामध्ये आम्ही राहायला आलो ती व्यक्ती काय असते म्हणजे एक व रिटायर्ड झाल्यानंतरसुद्धा एका माणसाची जिद्द काय असते ती त्यावेळेस मी पाहिली त्यांच्याकडनं मी भरपूर गोष्टी शिकलो म्हणजे माझे गुरु म्हटले तरी चालेल सरांना मी माझा गुरु मानतो माझ्या व्यावसायिकदृष्ट्या कारण त्या माणसांनी मला जिद्द चिकाटी काय म्हणजे तू कर मी तुझ्या पाठीशी आहे म्हणजे माझे वडील माझे त्यावेळेस पाठीशी उभे नव्हते त्यावेळेस जर माझ्या पाठीमागं कुठली व्यक्ती उभी राहिली असेल माझी बायको सोडून बायको तर ऑबियसली माझ्या पाठीमागं आजही होती कालही होती आणि पुढे असेल कोळगे सर माझ्या पाठीमागं उभे राहिले ॲज एक वडील म्हणून तू तु लढवाळा तुला काही कमी पडलं तर मी आहे तुझ्यासाठी तेवढं एक वाक्य माझ्यासाठी भरपूर होतं ज्यावेळेस लातूरला आलो एक रुपयासुद्धा सुद्धा नाही का तर घरच्यांनी पैसे देणं बंद केलेलं उद्या आता हॉटेल चालू करायचंय बँक बैंक कुठलं बँकेत गेलो कुठलं लोन होत नाही शेवटी काय कसं आणि आपण म्हणतो ना जे आपल्याकडे जर जिद्दा असेल आणि शंभर टक्के जर आपण ठरवलं तुमचा एक जर रस्ता जर बंद झाला असेल तर देव तुमच्यासाठी दहा दरवाजे ओपन केलेले असतात त्यातलाच एक दरवाजा म्हणजे माझ्यासाठी रेस्टॉरंट लाईनचा होता रेस्टॉरंट लाईनमध्ये येण्यापूर्वी एकही रुपया खिशात नसताना मी हा व्यवसाय चालू केला व्यवसाय चालू करायच्या वेळेस खूप अडचणी आल्या लोन कुठं होत नव्हतं वाईफच्या नावावरती लोन करण्याचा प्रयत्न केला त्यात ऑफिस पोलीस म्हटलं बँका पोलिसांना लोन देत नाही तो प्रॉब्लेम वेगळा बँकेत गेलं हे डॉक्युमेंट आणा ते डॉक्युमेंट आणा असं करत करत आम्ही एक पंधरा ते वीस लाख रुपये कसे ना कसे तरी दोघा मिळून बायको आणि मी दोघा मिळून ॲडजस्ट केले मित्रपरिवाराची साथ लागली त्याच्यामध्ये झुंजारे म्हणून माझा एक मित्र त्याची साथ लागली त्याच्यानंतर भोसले म्हणून भरपूर असंख्य मित्रपरिवार आहेत त्यांची मला साथ लागली की तू कर आम्ही तुझ्या पाठीशी आहे बोल बोल करता दोन सव्वा दोन महिन्यामध्ये रेस्टॉरंटचं मी काम कंप्लीट करून घेतलं फक्त सर्विस आणि चवीच्या जोरावरती पुढील येणाऱ्या तीन महिन्यामध्ये लातूरमधील नामांकित रेस्टॉरंटमध्ये आमचा समावेश झाला फक्त एकच मी प्रत्येक वेळेस माझ्या मनाशी एकच वाक्य ठे ठाम ठेवलं होतं कस्टमरने आपल्याकडं काय यायचं म्हणजे कुठलाही कस्टमर असेल हॉटेलला जातो तर मी माझ्या मनाशी एक ठेवलं आपल्याकडं कस्टमरने काय यावं याचं उत्तर आपल्याकडं रेडी पाहिजे एक म्हणजे चांगली सर्व्हिस क्वालिटी आणि तुमचा ॲम्बियन्स आम्ही ह्या तीन गोष्टी त्याच्यानंतर आपलेपणाची भावना जी हॉटेल लाईनमध्ये खूप लुप्त होत चाललेली आहे रेस्टॉरंट ओनरने प्रत्येक टेबलला जाऊन विचारपूस केली गेली पाहिजे आपल्याकडं येणारा कस्टमर हा आपला कस्टमर हे आपल्यासाठी अतिथी म्हणा देव म्हणा हे आपल्यासाठीच आहे कारण त्यांच्या जीवावरती आपलं सगळं चालू आहे तेव्हा आपण आपुलकीने त्यांना विचारलंच गेलं पाहिजे तुम्हाला जेवणामध्ये काय कमी काय पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींचा मी बऱ्यापैकी चांगला अभ्यास केला होता त्याच्यामुळं सर्विस क्वालिटी आणि ॲम्बियन्स आणि आपलेपणाची भावना पहिल्या दिवसापासून रेस्टॉरंटमध्ये मी जपलेली आजही जपेल आणि भविष्यातही मी ते जपेलच तेवढ्या एका याच्यावरती थी, तीन ते साडेतीन महिन्यामध्ये आमचं रेस्टॉरंट बऱ्यापैकी नावारोपाला आलं रेस्टॉरंट चालू करायच्या वेळेस अजूनही मला आठवतं की आमच्याकडं एक रुपयासुद्धा नव्हता लिटरली काम चालू तर केलंय पण पैसे कुठून उभे कसे राहणार चला जसे होईल तसे होईल मग त्यावेळेस सासूबाईंनी मदत केली मित्रपरिवाराने मदत केली के आणि लिटरली बांधकाम चालू असताना अजूनही मला दिवस आठवतो हो कधी कधी ना मी संध्याकाळी येऊन रूमवर घरी येऊन अचानक कधी कधी डोळ्यात पाणी पाण्याचं का तर अरे आपण आज एवढं सगळं करतोय उद्या जरी सक्सेस जर नाही झालं तर त्यावेळेस माझी वाईफ मला एकच वाक्य म्हणायची आपण कोणाचं वाईट केलेलं नाही आपलंही वाईट होणार नाही कोणीतरी आपल्या हातातलं नेईल पण आपल्या कर्मातलं कोणी नेणार नाही त्याच्यामुळं नशिबात जे आहे ते आपल्याला भेटणारच आहे आज ना उद्या भेटेल भलेच सहा महिन्याने भेटेल सहा वर्षांनी भेटेल पण भेटणार त्या गोष्टीमुळं आम्ही हे दोघं ठाम होतो की चला आपण हंड्रेड पर्सेंट कष्ट करू जे आपल्या नशिबात वाढवून ठेवला असेल ते होईल मराठी मुलांना माझं एक सांगणं आहे की कुठलाही व्यवसाय करताना तुम्ही शंभर टक्के असे दिले पाहिजे की तुम्ही त्या व्यवसायाला ना सेकंड ऑप्शन नाही ठेवलं पाहिजे म्हणजे काय की मी आता हॉटेल लाईन चालू केलं मग ती नाही सक्सेस झाली तर मी काय करेल दुसरा व्यवसाय कर अरे का तो दुसरा ऑप्शन का ठेवतो आहे अरे ह्याच ऑप्शन तू असा कर की तुला दुसऱ्या ऑप्शनची गरजच नाही पडली पाहिजे आता आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर कानाको कानाकोपऱ्यामध्ये जे मराठी उद्योजक आहेत किंवा ज्यांना उद्योजक व्हायचं आहे त्या सर्वांसाठी माझं एकच सांगणं आहे की तुम्ही कुठल्याही गोष्टीला म्हणजे परिस्थिती नाही माझी म्हणून मी व्यावसायिक होऊ शकत नाही माझीही परिस्थिती नव्हती मी आज व्यावसायिक झालो मराठी मुलांनी सगळ्यात पहिल्यांदा जो न्यूनगंड आहे ना तो काढून टाका की मराठी माणूस उद्योजक होऊ शकत नाही का आपल्या मराठी माणसांचं चुकतं काय एखादा मराठी माणूस पुढं जायला लागला तर त्याला मागे ओढणारे आपलेच मराठी माणसं आहेत तसं न करता तुम्ही त्याला सपोर्ट करा याचा अनुभव मलाही आला आहे रेस्टॉरंटमध्ये आमच्या रेस्टॉरंटला येऊन लोक जेवण करून जातात खूप छान म्हणतात पण बाहेर जाऊन कुठंतरी कमेंट टाकायच्या का तर रेस्टॉरंटला बदनाम करायचं असे बदनामी करून काहीही फायदा होत नाही का त्यांनी उद्योजक म्हणजे त्या व्यावसायिकाला माहीत असतं त्यांनी ते रेस्टॉरंट कसं उभं केलेलं आहे त्याची मेहनत त्याच्यामागे असते तुम्ही असं कोणाच्या मेहनतीला किंवा कोणाच्या अशा गोष्टीला हे नाही का तुम्ही जास्तीत जास्त प्रोत्साहन देत चला आम्ही आता जे नवीन व्यावसायिक होऊ पाहत आहे महाराष्ट्रामध्ये ज्यांना उद्योजक बनायची इच्छा आहे पण मी काय करू समजत नाही त्यांना मी माझ्या दृष्टीने जर काय प्रयत्न करता येत असेल रोजगार निर्मितीसाठी तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर पा मिलाच्या आता फ्रँचायजी चालू करत आहे शाखा ओपन करण्याचा प्रयत्न करत आहे ह्याच्यातनं आम्हाला पैसे मिळवणे हा माझा हेतू नाही ह्याच्यातनं आमचा एकच मोठं राहणार आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी उद्योजक जास्तीत जास्त निर्माण करणे आणि त्याच्यातून रोजगार निर्मिती करणे जस्त का कारण मी एक सुशिक्षित बेरोजगार होतो त्याच्यानंतर मीही स्वतः एक व्यावसायिक झालो आणि जर मी यशस्वी व्यावसायिक होऊ शकतो तर तुम्ही का यशस्वी व्यावसायिक होऊ शकत नाही सर्व मराठी उद्योजकांनाही माझी असं कळकळीच आव्हान आहे की सगळे मिळून एकत्र येऊयात आणि आपल्या महाराष्ट्रासाठी आपण नवीन घडी बसूयात की सगळे उद्योजक एकत्र येऊन आपण आपल्या नवीन येणाऱ्या पिढीला किंवा आपल्या मित्रांना किंवा आपल्या आजूबाजूच्या सर्व ज्या मराठी युवकांसाठी आपण काहीतरी नव्याने करण्याचा प्रयत्न करूयात ज्याच्यातून सर्व मराठी मुलांचं म्हणा भविष्य उज्ज्वल व्हाय तुम्हाला प्रत्येकाला एकच सांगणे माझं आवडीच्या क्षेत्रात जाण्याचा प्रयत्न करा आणि आवडीचं जर क्षेत्र नसेल तर जाल त्या क्षेत्राला आवडीचं बनवा काहीच अडचण नाही तुम्ही आवडीचं क्षेत्रातच गेलं पाहिजे असं काही नाही जाल त्या क्षेत्राला आवडीचं करा शंभर टक्के यश तुम्हाला मिळेल कोणीही तुमच्या हातातलं जरी नेलं तर तुमच्या नशिबातलं कोणी नेणार नाही का आपण कधी कोणाचं वाईट केलेलं नाही देव कधीच आपलं वाईट करणार नाही एवढ्या एका एका याच्यावरती ठाम राहा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका